संत वाहणाऱ्या कृष्णामाईच्या कुशीत वसलेल्या वाईचं धार्मिक आणि ऐतिहासिक स्थान मोठं आहे. वाईचा महागणपती तर आबालवृद्धांसह समस्त गणेश भक्तांचं लाडकं दैवत मानलं जातं. वाईच्या या श्री गणेशाला ढोल्या गणपती असंही संबोधलं जातं. दगडातून घडवलेल्या या भव्यदिव्य आणि तेजस्वी मूर्तीला ही उपमा का दिली जाते हा मोठा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. वाईच्या गणपतीचं धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आणि या स्थळाचा आणि महागणपतीच्या नावाचा इतिहास जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक विविधतेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटन स्थळांची रेलचेल पाहायला मिळते, तसे अनेक धार्मिक स्थळांचं इथं दर्शन घडतं. त्यातील एक म्हणजे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे वाई. दररोज हजारो भक्त वाईच्या मंदिराला भेट देतात. संत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावर वाईचे हे पुरातन मंदिर साकारले. मंदिराचे बांधकाम घडीव दगडाचे. हे मंदिर गणेश भक्त गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रात 1765 उभारल्याचा उल्लेख सापडतो. नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार स्वरूपाची केली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होतो आणि मंदिर सुरक्षित राहतं. गर्भगृहात 1/2 मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची राखीव बैठी मूर्ती आहे. या महागणपतीची स्थापना वैशाख शुक्ल 13 शके 1691 करण्यात आली असं म्हटलं जातं. मूर्तीचे स्वरूप विशाल पाळसेदार गुटगुटीत असल्याने त्याला महागणपती किंवा ढोल्या गणपती असं म्हटलं असावं असं म्हणतात. गणेश मूर्ती 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद इतक्या विशाल आकाराची असून त्यातूनच नावाचा इतिहास उलगडतो. मूर्ती एकसंध काळ्या दगडात कोरलेले. हा दगड कर्नाटकातून आणलाय. मूर्तीला भगवा रंग दिल्याने मूळ रूप दिसत नाही. हा गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसलाय. गणपतीच्या चारही हातात मोदक परशु पळी आणि दात ही आयुधे आहेत. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती 3 मीटर 63 सेंटीमीटर इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही तत्कालीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुनाच मांडला जातो. महागणपतीचे शिखर हे वाईतल्या सर्व मंदिरांमध्ये सर्वात उंच आहे. त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची 24 मीटर असल्याचं सांगण्यात येतं. वाईसह राज्यातल्या भाविकांची या गणपतीवर मोठी श्रद्धा आहे. वाईला गेल्यानंतर भाविकांची पावले आपोआप कृष्णाकाठच्या या महागणपतीच्या मंदिराकडे वळतात. तेथील गणपतीची महाकाय मूर्ती पाहिली की मनाला जे समाधान मिळतं संतोष मिळतो तो अवर्णनीय आहे. देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा गणराय सकळांच्या मतीमध्ये प्रकाश पेरणार आहे. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे ज्ञानदेवांनी केलेले वर्णन तर वाईच्या गणपतीला तंतोतंत लागू पडतं. यंदा गणेशोत्सवाने राज्यातील देशातील वातावरण संपूर्णपणे भारून गेले. पुण्यातील मानाचे 5 गणपती दगडूशेठ हलवाई भाऊसाहेब रंगारी गणपती मुंबईतील लालबागचा राजा तसेच सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. वाईचं प्राचीन गणपतीही याला अपवाद कसर आहे. मात्र ज्यांनी अद्याप वाईच्या महागणपतीचे दर्शन घेतले नसेल त्यांनी ते अवश्य घ्यावं. कृष्णामाय तेथील घाटांची रमणीयता मंदिराच्या कणाकणातलं सौंदर्य आणि ढोल्या गणपतीच्या दर्शनाचा अमृतानुभव जरूर घ्यावा. जय गणेश, जय महागणपती. धन्यवाद.